नमस्कार काल म्हटल्याप्रमाणे आज भेटूया धीरुभाई अंबानी यांच्या मातोश्रींना थोडक्यात धीरुभाई अंबानींची ओळख करून देते धीरुभाई अंबानी आधुनिक भारताच्या उद्योग क्षेत्राचे शिल्पकार भारतीय भांडवल बाजाराला खऱ्या अर्थाने व्यापकता आणि भक्कम पाया प्राप्त करून देणारे उद्योगपती जागतिक दर्जाचे आणि ख्यातीचे रिलायन्स समूहाचे साम्राज्य धीरुभाईंनीच शून्यातून उभे केले आज सर्वाधिक भागधारक असलेला रिलायन्स जगातला क्रमांक एकचा उद्योग समूह आहे सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेल्या धीरूभाईंनी केलेली ही प्रगती आणि गाजवलेले चौफेर कर्तृत्व जगाला थक्क करणारे आहे धीरूभाई सांगतात माझ्या आयुष्यात मी जे काही कर्तृत्व गाजवले त्या कर्तृत्वाच्या श्रेयामध्ये माझ्या आईचा फार मोठा वाटा आहे ती फार मोठी शिकलेली नव्हती परंतु तिने प्रत्यक्ष जगाच्या शाळेत आणि व्यवहाराच्या शाळेत उत्तम असे ज्ञान संपादन केले होते त्या काळी इतर सर्वसामान्य मुलांसारखाच मी एक मुलगा होतो शाळेतही एक सर्वसाधारण विद्यार्थी होतो या काळात आईने मला अनेक गोष्टी शिकविल्या ती म्हणत असे रोटी देईल ती भूमी आपली कितीही मोठे झालात तरी साधेपणा सोडू नका आणि तुमच्यावर ज्याने कोणी विश्वास टाकला असेल त्याच्या विश्वासाला कधीही धक्का पोहोचवू नका नेहमी मोठे आणि वेगळे स्वप्न पहा आणि ते साकार करण्यासाठी स्वतःला झोकून द्या ते साकार होईपर्यंत अखंड परिश्रम करा स्वप्न पाहण्यात कसूर करू नका तिच्या या शिकवणीचा आणि संस्कारांचा माझ्या मनावर अत्यंत परिणाम झाला म्हणूनच जेव्हा मी तरुण वयात आलो त्यावेळी सर्वसामान्य मुले जशी आपल्या गावातच नोकरी किंवा कामधंदा करण्याच्या प्रवृत्तीची असतात त्यांना आईवडिलांपासून दूर जावयाचे नसते अनोळखी प्रदेशात जाऊन काही धाडस करण्यास ते धजावत नाहीत तसे माझे नव्हते मला आयुष्यात कर्तृत्व गाजवायचे होते तेवढ्यासाठी मी माझे गाव माझे राज्य एवढेच नव्हे तर देशही सोडला आणि ज्याचे फारसे कधी नावही ऐकले नव्हते की जो पहिला नव्हता अशा एडनला मी प्रस्थान केले होते ही घटना जरी तरुणपणी घडली असली तरी रोटी देईल ती भूमी आपली हा जो संस्कार जो माझ्या आईने केला होता त्या संस्कारात तिची पाळेमुळे दडली होती वास्तविक एडनला माझे चांगले चालले होते परंतु मला जे मोठे स्वप्न साकारायचे होते त्यासाठी माझ्या मनाला भारताची ओढ होती म्हणून मी पुन्हा भारतात आलो पंधरा हजाराची पुंजी घेऊन गुजरातचा त्याग केला आणि मुंबईला धाव घेतली माझे स्वप्न होते एक मोठे उद्योग साम्राज्य उभारायचे आणि जवळ मोठी पुंजी नव्हती परंतु आईने केलेल्या संस्काराचे धन माझ्याजवळ होते मी जरी बऱ्यापैकी शिकलो होतो एडनसारख्या का असे ना एका विदेशातून जाऊन आलेलो होतो एक मोठा उद्योगपती होण्याचे स्वप्न पाहत असलो तरी मी साधेपणाचा आदर्श आणि आईचा संस्कार तेव्हाही आचरणात आणला होता भुलेश्वरच्या बहुमजली चाळीतील दहा बाय दहाच्या खोलीत मी राहत होतो जवळ पैसे होते पण मी कार घेतली नाही घरामध्ये चैनीची म्हणता येईल अशी वस्तू नव्हती अगदी साधेपणाने आम्ही जगत होतो हेच संस्कार आम्ही आमच्या मुलांनाही दिले अनिल आणि अनि मुकेश जेव्हा जाणती झाली म्हणजे शाळेत होती तेव्हा आमची सांपत्तिक स्थिती बरी असली तरी त्यांना कोणतीही गोष्ट विचारपूर्वक मिळेल मे महिन्याच्या सुट्टीत ट्रीपला जायचे की भरपूर हापूस आंबे खायचे यातला एकच पर्याय त्यांना निवडता येत असे याच काळात मी उद्योगाच्या कामासाठी सतत दिल्लीला जात असे मनात आणले तर मी खर्चिक विमानाने जाऊ शकलो असतो पण मी सगळ्यात स्वस्त अशा डाकोटा विमानाने दिल्लीला जात असे सकाळी लवकर निघणारे हे विमान पकडायचे दिवसभरातली कामे करायची आणि रात्री याच विमानाने परतायचे यामुळे मी सव्वाशे रुपयांची बचत करू शकत असे उद्योगपतीचा रुबाब राखण्यासाठी मी हॉटेल अशोकामध्ये केवळ त्यांचा दूरध्वनी क्रमांक आणि संपर्काचा पत्ता वापरू शकेन अशी योजना करून ठेवली होती हे सारे करण्यामागे जी लक्ष्मी आपल्या घरी आली आहे ती उधळण्यासाठी नाही तर ती वाढविण्यासाठी आली आहे हा एक व्यवहारी विचार होता त्या काळात मी रिलायन्स उभी केली त्या काळात अनेक नवनव्या कंपन्या भपकेबाज प्रचार करीत बाजारात येत होत्या आणि भागधारकांना लुबाडून अदृश्य होत होत्या अशा वातावरणात जेव्हा मी रिलायन्सचा शुभारंभ केला त्यावेळी आईचा संस्कार मनात ठेवला होता कधीही कोणाच्याही विश्वासाला तडा जाऊ देऊ नको माझ्या उद्योगावर ज्या भागधारकांनी कष्टाचा पैसा गुंतवून विश्वास टाकला त्याला मी कधीही तडा जाऊ दिला नाही मोठे स्वप्न पहा असे ती सांगायची माझ्या आयुष्यात मी अशीच मोठमोठी स्वप्ने पाहिली आणि तिच्याच व परमेश्वराच्या आशीर्वादाने ती साकार करण्याचं बळही मला लाभलं धन्यवाद